न्यूज़लाइन अचूक वेधक। कराड येथील शनिवार पेठेत असणाऱ्या शाहू चौक परिसरात सेवाभावी कार्याने सुपरिचित असणाऱ्या आप्पासाहेब कळके कदम प्रतिष्ठाने आजवर अनेक संकटात संकटग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे। सध्या कोरोना संकटाने गेल्या 50 दिवसांपासून रोजंदारांच्या हाताला काम नाही आणि त्यांच्या हाती असणारा पैसा देखील संपून गेलेला आहे आणि या परिस्थितीचा विचार करून गरीब गरजूंना शिवभोजन पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या परिसरात बांधकाम क्षेत्रातील मजूर कष्टकऱ्यांना आप्पासाहेब कळके कदम प्रतिष्ठानने राबवलेल्या सेवाभावाचा मोठा लाभ मिळत आहे। सरदार मराठा खानावळचे संजय पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन पार्सल गरीब व गरजूंना देण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। आपण आप्पासाहेब कळके कदम प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आपण हा शिवभोजनाचा जो शासनाचा संकल्प आहे तोच आपण आपल्या प्रतिष्ठानमार्फत मोफत मध्ये म्हणजे ज्यांच्याकडे 5 रुपये द्यायचे सुद्धा अवस्था नाही अशा गोरगरिबांना आपण आपल्या प्रतिष्ठानमार्फत हा उपक्रम चालू ठेवलेला आहे। याचा आजचं वाटप संजय पाटील सरदार मराठा खानावळ यांच्या हस्ते हे आज वाटप चालू आहे। या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या गोरगरीब जनतेसाठी आपण अन्नदान इतर काय वस्तू आवश्यक गोष्टीचं वाटप करावं। आता दिवस संपत आलेले आहेत, लॉकडाऊन थोड्या दिवसात कमी होईल, ही आवश्यकता आत्ता गरज आहे ही समजून आम्ही हा उपक्रम चालू ठेवला आहे। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन अचूक वेधक।